नवीन पनवेलमधील पाण्याच्या प्रश्नाबाबत भारतीय जनता पार्टीतर्फे आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सिडको कार्यालयावर मटकाफोड आंदोलन झालं. या आंदोलनात सिडको अधिकारी हा प्रश्न अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचं दिसून आलं. म्हणून 7 मे पर्यंत पुरेसा पाणी पुरवठा न केल्यास सिडको कार्यालयाला टाळे लावून कर्मचाऱ्यांना आज जाण्यास मज्जाव करू असा इशारा भाजपतर्फे देण्यात आलाय. पाणी प्रश्नासंदर्भात झोपलेल्या सिडकोला जागं करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मटकाफोड आंदोलन करण्यात आलं. नवीन पनवेलमधील अग्निशमन केंद्रापासून निघालेल्या मटका मोर्चात सभागृहनेते परेश ठाकूर, भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक मनोज भुजबळ, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, तेजस कांडपिळे, नितीन पाटील, एकनाथ गायकवाड, समीर ठाकूर, अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, राजश्री वावेकर, संदीप पाटील, भीमराव पोवार, महिला मोर्चा शहर अध्यक्ष वर्षा नाईक, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, ज्येष्ठ नेते सीसी भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सिडको कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी मोर्चा अडवल्यावर सिडको विरोधात घोषणा देत मोर्चेकर्त्यांनी आपल्या हातातील मटकी गेट समोर फोडली. त्यानंतर सिडकोचे कार्यकारी अभियंता चौथानी व उपकार्यकारी अभियंता पांडुळे यांच्यासोबत चर्चा झाली. नवीन पनवेलमध्ये 2 महिन्यांपासून अनियमित कमी दाबाने व खंडित पाणी पुरवठा होत आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर 12, 15A व 1 मधील ओव्हरहेड पाण्याच्या टाक्या सिडकोनं पाडल्या आहेत. त्या नवीन बांधण्यास मंजुरी असतानाही अद्याप का बांधल्या नाहीत याबाबतची माहिती न देता हे अधिकारी थातुरमातुर उत्तरं देत असल्याचं दिसून आलं. नवीन पनवेलची पाण्याची 35 ते 36 ML मागणी असून MJP कडून 31 ते 32 ML पाणी मिळतं ही चुकीची माहिती असून 42 ML पाण्याची गरज असल्याचं सर्व नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिलंय. यावेळी सिडकोकडे पुरेसं पाणी नसताना सिडको नवीन बांधकामांना परवानगी कशासाठी देत आहे असा प्रश्न उपस्थित करून सिडकोच्या अधिकाऱ्यांचे फक्त भूखंड विकण्याकडे लक्ष असल्याचा आरोप यावेळी उपस्थित नगरसेवकांनी केलाय. तसंच नवीन बांधकामांना परवानगी देणं बंद करा अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व पाणी समस्या सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांकडे पुरेशी माहिती नसल्याचं दिसून आल्याने चर्चा थांबवण्यात आली व 7 मे पर्यंत नवीन पनवेल व खांदा कॉलनीत पुरेसा पाणी पुरवठा न केल्यास सिडकोच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचाऱ्यांना आज जाण्यास मज्जाव करू असा इशारा देण्यात आलाय. खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे की सिडको हे किती डंबा आहे त्यांना या इथे पूर्वीपासूनच सिडकोचं प्रशासन कशा प्रकारे इथे हलक्या दर्जाचं आहे याचा प्रत्यय हा वारंवार येत होता आणि आता मात्र सिडकोने कडेलोट केलेला आहे. एकीकडे सिडको या इथे पाणी साधा पुरेसा देत नाहीये, ते कारण देते की MGP कडून पाणी पुरवठा हा होतोय परंतु त्याच्याकडून नीट होत नाहीये पाणी पुरवठा म्हणून. और मग MGP जर सांगता करत नाहीये नीट, मग तुम्ही स्वतःचे सोर्सेस का नाही चालू केले? स्वतःचे तुम्ही सांगता त्या इथे स्वतःचे स्तोत्र हे त्यांनी मजबूत करणं हे आवश्यक होतं. अशा असं काही न करता ते MGP वरती कारण आता ढकलायचा प्रयत्न करतायत हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे पाणी द्यायचंय कोणी इथे MGPनी आणि बांधकामं सांगता ही जी काही सांगता 40,000 आणि 50,000 नवीन नवीन बांधकामं या इथे सिडको करत आहे कशाने मग करताय जर तुमच्याकडे पाणी नाहीये आणि तुम्ही नवीन नवीन बांधकाम करत चाललेले आहात हे अत्यंत चुकीचं आहे. सिडकोचं हे पूर्णपणे अतिशयाचा बेशिस्तपणाचं आणि आणि अत्यंत चुकीच्या प्रकारचं असं यांचं प्रशासनाचं काम हे चाललेलं आहे याचा निषेध करण्यासाठी आणि सिडकोला इथं आम्ही सांगण्यासाठी आलेलो आहोत की आपल्या या परिस्थितीमध्ये जर फरक पडला नाही तर लक्षात ठेवा पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण ठराव करायला लागेल की या इथं मग जर आपण या ही परिस्थिती नीट करत नाही आहात तर मग नवीन बिल्डिंग ना आम्ही त्या इथं OCRDCC देणार नाही. आणि त्याच्या आधी सिडकोला आम्ही या इथे मुदत देत आहोत की आपण लवकरात लवकर इथे निर्णय घ्यावा नाहीतर आम्हाला इथं आमच्या वरिष्ठांच्या बरोबर आमदार साहेबांच्या बरोबर चर्चा करून अशा प्रकारचा निर्णय हे आम्हाला घ्यायला लागेल हे आपण लक्षात ठेवावं. आम्ही या ठिकाणी जे मोर्चाला आलो त्या सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या भावना आहेत की माणसाला 15 मिनिटं अर्ध्या तास देखील एका कुटुंबाला पाणी मिळत नाही. आता गरमीचे दिवस आहेत, उन्हाचे दिवस आहेत, लोकांना खूप पाण्याचा त्रास आहे. सिडको एकीकडे सांगते की आम्ही 21व्या शतकातलं शहर विकसित करतोय पण पाण्यासारखी जी अत्यावश्यक सुविधा आहे
जे मूलभूत सुविधा या संदर्भामध्ये सिडकोच्या प्रशासनाकडे कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही. नागरिकांना जो त्रास होतो आहे त्या अनुषंगाने सर्व जे लोकप्रतिनिधी आमचे मनोज उज्वल असतील, संतोषी शेट्टी असतील, समीर ठाकूर असतील, आमचे सभागृहांचे परेश ठाकूर असतील, आमचे इतर सर्व जे नगरसेवक आहेत खानापोटी, त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने नागरिकांची बाजू मांडली. पण जे सिडकोच्या अधिकारी चौतारिया म्हणून आले होते त्यांच्याकडे या संदर्भामध्ये कुठलंही ठोस नियोजन दिसून आलेलं नाही. आम्ही या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे किंवा ज्या अडचणी आहेत त्या सिडकोकडनं ज्या पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या पाहिजे किंवा अतिरिक्त पाण्याचा जो कोटा घ्यायला पाहिजे या संदर्भात त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीने नियोजन दिसून येत नाही. आम्ही याचा निषेध व्यक्त केला आणि आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे होते या ठिकाणी त्यांना इशारा दिला की आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबरोबर आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करून येणाऱ्या 7 मेपर्यंत जर आपण या पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये लोकांना जे मुबलक किंवा पुरेसं पाणी पुरवठा मिळावा पाणी मिळावं या अनुषंगाने आपण जर काही प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत तर या ठिकाणी सिडकोचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना आम्ही या ठिकाणी गेट बंदला आंदोलन करू आणि त्यांना या ऑफिसच्या आतमध्ये काही जाण्याचं या ठिकाणी आम्ही प्रतिबंध करणार आहोत. आणि हा जो आज आम्ही थोड्या संख्येने या ठिकाणी जरी आलेलो असलो पण 7 तारखेच्यापर्यंत जर सिडकोच्या प्रशासनाने नवीन परिवार आणि खांदा कॉलनीचा पाणी पुरवठा सुधारण्याच्या योग्य ती पावलं उचलली नाहीत किंवा प्रभावी उपाययोजना केली नाहीत, काही प्रॉफिट प्लॅन या ठिकाणी जर सादर केला नाही तर याच्यापेक्षा तिरवं आंदोलन या ठिकाणी करून या सिडकोच्या अधिकाऱ्यांना आम्ही सलोखे पदे करून सोडून असा निर्वाणीचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. 8 एप्रिलला आपण प्रथम सिडको अधिकाऱ्यांना एक अर्ज दिला होता की नवीन तनवेलचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याबद्दल, परंतु 8 एप्रिलपासून 21 एप्रिलपर्यंत कुठल्याही प्रकारचा तोच म्हणजे यांनी निर्णय नाही घेता 21 तारखेला एक खातुरमातूर उत्तर असलेलं पत्र दिलं की आम्ही CSR टाक्यामध्ये 3 उंचच्या टाक्या बांधायच्या सेक्टर 15, 12 आणि 3 त्या लवकरच बांधण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी MGP सोबत बैठक चालू आहे आमची, टाटा कंपनीकडे आमची बैठक चालू आहे की ते शटडाऊन घेऊ नये म्हणून, MGPला सांगितलं शटडाऊन घेऊ नये, अशा फक्त आमच्या तिथे चर्चा चालू आहे. परंतु हे केवळ चातुर्मातुर उत्तर देण्याचं काम केलेलं आहे, जसे आमचे शहराध्यक्ष पगडेसाहेब जे बोलले त्यात केवळ वेळकाढूपणा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आमचे सभागृह नेते परेश ठाकूर आले साहेब आले होते, आमदार साहेबांना एक अर्जंट तातडीचं काम निघाल्यामुळे आमदार साहेब आज हौसा राहू शकले आहेत. पगडेसाहेबांनी सांगितलं तसं की आम्ही प्रयत्न करून एवढा जवळजवळ अर्धा तास आम्ही बोलत असताना ते अधिकारी धम्म बसून होते, त्यांना किती MLD पाणी आहे पाहिजे आपल्या नवीन पनवेलला आणि किती आपण पुरवतो याबद्दलची माहितीसुद्धा त्यांच्याकडे नसल्यामुळे हे दुर्दैव आहे आपलं की असे अधिकारी तिथे आहेत. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना आणि तुम्हाला तुमच्याबरोबर आम्हालासुद्धा आम्ही इथलेच रहिवासी आम्हालासुद्धा हे भोगावं लागते. आता आपल्या यांनी संदीप पाटलांनी सांगितलं तसं तुमच्या सुना आणि बायकांना ज्यावेळी पाणी भरायला सांगा जिथे ज्यावेळी पाणी नसेल त्यावेळी आणि त्यांना 2-2 बादले खालून वर दुसरा पूर्ण न्यायला सांगा, मग काय परिस्थिती बघा. ही परिस्थिती बघितली तर सिडको अधिकारी यांचा या पाण्याच्या संदर्भात अतिशय म्हणजे दुर्दैवाने म्हणायला लागेल की त्यांचं दुर्लक्ष आहे या गोष्टीकडे, त्यांनी खरं लक्ष द्यायला पाहिजे. गेल्या 2 वर्षापासून सिडकोनी आपला अंग कसा काढून घेतला हे आपलं चित्र दिसून येत असेल. वेळोवेळी स्थानिक नगरसेवक, स्थानिक सोसायटीचे पदाधिकारी सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर जातात, चर्चा करतात, तात्पुरती ते मलमपट्टी करतात आणि त्याच्यावर समाधान देतात. वास्तविक सिडकोने बांधलेल्या इमारती असतील, सिडकोने ज्या सोसायट्यांना परवानग्या दिल्या असतील त्यांची नैतिक जबाबदारी पाणी पुरवठा करण्याची सिडकोची आहे. 90 साली ज्यावेळी सिडकोने या इमारती बांधून हँडओव्हर केल्या तेवढी 24 तास पाणी पुरवठा करण्याचं अग्रीमेंट मध्ये केलेलं होतं. त्याच्यानंतर दिवसातून 3 वेळा पाणी पुरवठा झाला, मग दिवसातून 2 वेळा आणि आता अर्ध्या तासावर आम्हाला 1 तास पाणी पुरवठा करा, परंतु पूर्ण प्रेशरने केलं तरी आमची कुठली अडचण नाहीये. परंतु सिडकोने आता मात्र जशी महापालिका झाली तशी आमची जबाबदारी संपली असे हात वरती करून जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला आम्ही इथून सुटका होऊन देणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. अधिकाऱ्यांना माझं म्हणणं आहे, आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी देखील हे सांगितलं होतं, आता जुन्याच्या काळातल्या महिला ज्या चित्रपटामध्ये बघायचो कमरेवर आणि डोक्यावर 3-3 हंडी घेऊन जाणाऱ्या आता राहिलेल्या नाहीयेत. आपल्याला जर बघायची परिस्थिती असेल तर आपल्या बायकांना आणि सुनांना इथं नवीन पनवेलमध्ये आणून दाखवा. खांदा कॉलनी असेल, नवीन पनवेल असेल, सिडकोच्या वसाहती असतील, खालून पाणी घेऊन वरती जायला लागतंय. आपल्या बायकोने किंवा सुनेने 2 फक्त जुड्या नेऊन दाखवा, आम्ही तुमचा सत्कार करायला तयार आहोत. त्यातर आमच्या माया भगिनींची जी हालत झालेली आहे त्याची कदर करायला तरी शिका. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.